आणि ही वस्तुस्थिती असतात. ही मी आणलेली वस्तू ह्या सगळ्या जे काही जे काही माननीय महोदयांनी आणि माननीय मॅडमनी जे काही आरोप केलेले आहेत तर ते पूर्ण आता मी बोलतो. हे जे आरोप केलेले आहेत हे पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल. आणि जो कोणी दोषी असेल वगैरे याच्यामध्ये कोणी दोषी आढळून येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन घेतली जाईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पुणे जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यापासून मागच्या 2 वर्षांमध्ये जवळपास पुणे जिल्ह्याच्या नाही बरोबर आहे नाही. आपण किती वेळा बोललोय सर फोनवरती बोललोय सर. आपण भरपूर वेळा बोललोय. आपण दादा एवढे सिनियर आहे, दादांचं सुद्धा म्हणण्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय करू. असं नाही म्हणत आहे की मी डिनाय नाही करत आहे, व्हेरीफाय करू. माझ्या म्हणण्यानुसार मी महानगरपालिकेत 25 वर्षे नगरसेवक. आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला बी पट्टा लावतात ना, पिठाच्या गिरणीला. एक मिनिट ऐका ना, पिठाची गिरणी बी चालू होत नाही म्हणजे अजून विचार. आणि 500 स्क्वेअर फूटचे भाग चालतात कसे सर? आमच्याकडे आमचं लायसन्स हे दुय्यम आहे सर. ज्यांच्याकडे शॉप ऍक्ट आहे त्यांच्याकडे पुढचं लायसन्स आहे. आमचं सेकंडरी लायसन्स आहे सर. आणि ज्यांच्याकडे कॉर्पोरेशनचं परवानगा आहे त्यांनाच दिले गेलेले. नंतर त्यांनी अंतर्गत काय बदल केला असेल किंवा बाहेर केला असेल तर माहिती कारवाई करू ना. कारवाई केलीत आम्ही. कधी करायची कारवाई? कारवाई केली मॅडम. अर्जुन सुद्धा मॅडम हे तुम्ही सांगितले ना नावं सगळ्यावरतीच कारवाई होईल. सगळ्यावरती कारवाई करेन. मी तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे. परत आम्ही व्हेरीफाय करू. परत व्हेरीफाय करू. एक दिवस 2 दिवस राजीव गांधींनी संगणक आणला त्याचा उपयोग करा. गुगल मॅप बघा महिन्याभरात कुठं कुठं 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बार. सर 54 बार बंद केलेत ताई. 54 बार बंद केलेत कालपर्यंत. आज परत आम्ही काय प्रस्तावित केलेले आणि याच्यामधले कोणचे नाव आहेत ना ते सुद्धा बंद ठेवा. त्याच्या आधी पण केलेत. महिन्याभरात 104 कारवाई केलेली. 19 तारखेच्या आधी 104 गुन्हे दाखल केलेले त्या विभागाने. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय कारवाई करू शकता मला सांगा. तुम्हाला अधिकार सर आमच्याकडे डिपार्टमेंटल. आम्ही जे काही त्यांना आम्ही प्रिमायसेस अप्रूव्ह करून दिलेलं आहे त्याप्रमाणे ते प्रिमायसेस आहे का नाही, रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही, परमिट रूमच्या बाहेरच्या व्यतिरिक्त काय विक्री होते का या बाबतीत आम्ही पण व्हेरीफाय करू. त्याच्यावरती आम्ही गुन्हा विसंगती विभागाचा विसंगती अरे थांबा ना बाबा विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो. आम्ही विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती एक नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोकॉज नोटीस देतो. 7 दिवसाची मुदत देतो. त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं. त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सोमोटो पुढे ऍक्शन पुढे पाठवतो. फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमायसेसच्या बाहेर कुठे जर फौजदारी कारवाई करू शकतो. फौजदारी पण आम्ही आम्हाला अधिकार आहेत पण प्रिमायसेस मध्ये नाही, प्रिमायसेसच्या बाहेर. हा सर मी तुम्हाला फौजदारी कारवाई करू शकतो. करू शकतो प्रिमायसेसच्या बाहेर. 4,000 लोकांवरती वर्षभरामध्ये कारवाई केलेली सर. त्याच्यामध्ये पब म्हणजेच हे FL3 लायसन्स आहे. FL3 ला सर FL3 ला हा सर थोडक्या तुमचा विषय तुम्ही म्हणलेले एवढ्या लोकांवर कारवाई केली. आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का? एखाद्या केस आहे तुम्हाला दाखवतो मी. मला मी किती नाही जे ज्या माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही माझ्याकडे मी देतो. मला म्हणूनच म्हणायचं की 24 तास मॅडम तुमच्याकडे तुमचे अजून पण काय ऐका ना मॅडम. आता मला एक तुम्हाला तो काळ सांगा. आपण पुण्याला एक बार सुद्धा चालू राहू शकत नाही कायद्याप्रमाणे. सर तुम्ही एक लिस्ट द्या मला त्या लिस्ट मध्ये जिथं दादा
जे तुम्हाला वाटतंय ना की जे इथं ऑब्जेक्शनेबल बार आहेत, तरी आम्ही सुद्धा परत एकदा व्हेरीफाय करू. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बारवरती केसेस केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा अजून आम्ही व्हेरीफाय करू. एक मिनिट, हो आमदार साहेब, 48 तास तुम्हाला आम्ही देतो. 48 तास 48 तासानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व कायदेशीर असतील, आम्ही तुम्हाला स्वतः व्हिजिटला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी दाखवू. त्यावेळेला तुम्ही काय करणार? ऐका ना सर, आमच्याकडे सर, हे बघा सर, आम्ही आमच्याकडे पूर्ण शहराभरामध्ये जवळपास ABCD 4 डिव्हिजन आहेत आणि असे 6 पथकं आहेत आमच्याकडे. 6 पथकामार्फत आम्ही आमचे रात्रंदिवस अधिकारी काम करतायत. आम्ही रात्रंदिवस काम करतात. तुम्ही ऐका ना, तुम्ही अतिशय प्रामाणिक आहात, त्यामुळे काय प्रश्न नाही. आम्ही इथं आलो ते वेळे म्हणून आलोय. एक गोष्ट सांगतो, तुम्ही प्रामाणिक आहात. 48 तासामध्ये जर तुम्ही बेकायदेशीररित्या चालणारे बार पब बंद करणार आहात का नाही, एवढं उत्तर द्या. बेकायदेशीर असेल तर बंदच करणार आम्ही 48 तास बेकायदेशीर जिथे बात. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि त्यावेळेला चालू असते तर ती जबाबदारी मग तुमची राहील. सर, जिथे जिथे अवैध धंदे चालू आहे तिथे सगळीकडे कारवाई. कार्यालयामध्ये रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे आणि मोहन जोशी हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये पब आणि बारमध्ये पोलिसांकडून वसुली होती असा आरोप धंगेकरांनी केला आहे. दर महिना 70 ते 80 लाखांचा हप्ता घेतात धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर. हे गंभीर आरोप केलेले आहेत. लेट नाईट द माफिया एजंट जॅक्स डॉलर बॅकस्टेज यांच्याकडून हप्ता वसुली होते असं रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे. गंभीर आरोप त्यांनी केला आहे. परवाने NOC नसताना पब सुरू कसे असा सवाल धंगेकरांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे. मी सांगतो ना, मला ठीक आहे, तुम्ही ठामपणे ऐका ना. राजपूत सर, माझं परत एकदा म्हणलं, आता जेवढी यादी असेल ना, तुम्हाला काही एवढी काळ ड्युटी करताय तुम्हाला माहित आहे. तुम्ही मुखगत अशी 25 नावं सांगा बाबा बारची, की हे बार कायदेशीर. आम्ही तुम्हाला त्याच्यातली अजून काय बोलायचं? अहो सर, अभ्यास केल्याशिवाय नाही बोलतो आम्ही तेवढी माहिती आपल्याकडे. असं काय करता? आणि तुम्ही त्याच्याही पुढे तुम्ही जे म्हणालात ते आम्हाला आरोप चुकीचे. एवढी यादी आहेर वाचल्यासारखी जी यादी वाचली, याच्यात कित्येक ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे नाव घेतले, त्यांचे स्टिंग ऑपरेशन आणि व्हिडिओ आहेत, हप्ते देताना घेतानाचे, आर्थिक व्यवहार करतानाचे. काही तर असे नग आहेत की रोख पैसे घेण्याच्या फोन पे ने घेतलेत, हे फार अगम्य आहे की त्यांनी फोन पे ने पैसे घ्यावे. हे वाईट आहे. तुम्ही इतक्या गोष्टी सांगतात ना. चला चला, 48 तास दिले जाईल. 48 तास दादा.